मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी फिक्स झाल्याची माहिती आहे. साताऱ्याच्या जागेसाठी अजित पवार गट देखील आग्रही होता. अजित पवारांनी तसं यापूर्वीच सांगितलं होतं की जागा आमची साताऱ्याची आहे, त्यामुळे अजित पवारांना आता साताऱ्याच्या बदल्यात दुसरी जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे. कारण साताऱ्याची लोकसभा मिळावी यासाठी गेल्या 3 दिवसांपासून उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत टोळ ठोकून आहेत. तसं सोबतच सोलापूरच्या देखील जागेवर भाजपचा उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. सोलापूरसाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातं. आजच्या बैठकीमध्ये दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. साताऱ्याचा जो तिढा आहे तो देखील सुटलेला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आग्रह असणाऱ्या जागा सोडण्यास भाजपचा नकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सातारा, परभणी आणि गडचिरोली या जागा मिळाव्यात असा आग्रह राष्ट्रवादीचा आहे. मात्र या जागांवर भाजपकडून उमेदवार निश्चित करण्यात आले. दरम्यान गडचिरोलीसाठी भाजप उमेदवार आयात करण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. आपण अधिक माहिती घेऊया. या दोन्ही बातम्यांसंदर्भात आपण चर्चा करूया आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत. प्रमोद, सगळ्यात म्हणजे साताऱ्याच्या जागेचा तिढा होता, राजे ताटकळत होते अक्षरशः अमित शहांच्या भेटीसाठी, पण आता भेटीची शक्यता आहे आणि उदयनराजेंना जागा जाऊ शकते. गडचिरोलीचे देखील जागा आहे. म्हणजे कुठेतरी हायकमांडच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शिष्टाईनं आता जागांचा तिढा सुटणार आहे. अगदी बरोबर आहे गिरीश. पुढच्या तासाभरामध्ये उदयनराजे भोसले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीमध्ये उपस्थित असण्याची शक्यता आहे. ते देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. सातारची जागा सोडण्यासाठी भाजपनं स्पष्ट नकार दिला होता. उदयनराजे भोसले हे साताऱ्याचे खासदार काही दिवसांपूर्वी राहिले होते. आता जरी राज्यसभेचे ते खासदार असले तरी भाजपची ताकद तिथं जास्त आहे, त्यामुळे भाजपलाच ती जागा मिळावी हा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यावरती कुठेतरी निश्चित पद्धतीने शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे सातारच्या जागी उदयनराजे भोसले हेच आता उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जागेवरती दावा केला होता, पण सातारच्या बदल्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुसरी ठिकाणी जागा मिळू शकते. त्यामुळे आता सातारची जागा तिढा जो आहे तो सुटलेला आहे. काही वेळामध्ये अमित शहा यांची भेट हे नेते जे आहेत ते घेणार आहेत, त्या ठिकाणी या सगळ्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे. दुसरीकडे जर बघायला गेलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या जागांवरती दावा केला होता त्या जागांवरती देखील भाजपनं दावा केल्याचं बघायला मिळते. प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा हा सातारा, परभणी, गडचिरोली या मतदारसंघावरती होता. मात्र त्या तीनही मतदारसंघांवर भाजपकडून उमेदवार निश्चित केले गेलेत. गडचिरोलीचे जर प्रामुख्याने आपण बघितलं तर भाजप त्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. त्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे जे मंत्री आहेत धर्मराव बाबा आत्राम त्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र त्यांचं चिन्ह जे आहे ते कळमळत असणार आहे अशा पद्धतीची देखील माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे. दुसरीकडे जर बघायला गेलं तर आज सीईसीची बैठक आहे गिरीश. या बैठकीमध्ये अनेक जागांवरती जो आहे तो शिक्कामोर्तब होणार आहे. सातारच्या जागेवरती राम सातपुते जे माळशिरसचे आमदार आहेत त्यांच्या देखील नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे उद्या जी भाजपची यादी येईल त्या यादीमध्ये या सगळ्यांचे नाव असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. प्रभू, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. महायुतीचा राज्यातील लोकसभेच्या जागांचा तिढा अजूनही सुटला नाही, त्यामुळे आज दिल्लीत पुन्हा महायुतीच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल देखील झालेत, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील दिल्लीला जाणार आहेत. राज्यातील 7 जागांवर महायुती तिढा आहे आणि या जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे साताऱ्याची जागा मिळावी यासाठी उदयनराजे गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेत. त्यांना साताऱ्याची जागा मिळणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री अमित शहांबरोबर त्यांची आता बैठक देखील होणार आहे. जागा वाटपाचं 80% काम पूर्ण झालंय. 20% काम लवकरच पूर्ण होऊन एक दोन दिवसात यादी जाहीर होईल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर मनसेला महायुतीत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील वक्तव्य फडणवीस यांनी केलं. मी जसं आधी देखील सांगितलं की आमचं 80% काम हे पूर्ण झालेलं आहे, 20% काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू आणि 3 पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू. काही कोणाचा पक्ष कोणाकडे वगैरे जात नसतो आणि हा काही मी काही शिवसेनेचा प्रवक्ता नाही आणि मी राज ठाकरेंचाही प्रवक्ता नाही, त्यामुळे ह्या प्रश्नांचं उत्तर मला विचारू नका. मी एवढंच सांगतो की ठीक आहे, हे खरं आहे की महायुतीमध्ये त्यांच्या येण्याच्या संदर्भातल्या चर्चा आमच्या सुरू आहेत. या ठिकाणी उदयनराजे भोसले यांच्यासोबत खरं तर हे सगळे नेते केंद्रीय गृह
यांची भेट घेणार आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या जागांच्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. प्रामुख्याने आपण जर बघितलं तर सातारच्या जागेचा तिढा जो आहे तो होता आणि त्या ठिकाणासाठी खरं तर प्रामुख्याने उदयनराजे भोसले हे या ठिकाणी चर्चा करणार आहेत. काही वेळानंतरच खरं तर या ठिकाणी या सगळ्या नेत्यांना जो आहे तो भेटीची वेळ मिळालेली आहे आणि ते सगळे नेते जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सातारच्या जागेवरती प्रामुख्याने दावा करणार आहेत. आपल्याला माहिती सीईसीची बैठक आहे भारतीय जनता पार्टीची आज आणि त्या बैठकीपूर्वी हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आले. अगदी काही मिनिटांमध्ये सगळे नेते जे आहेत ते अमित शहांकडे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी हा तिढा जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा तिढा कशा पद्धतीने सुटतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन राजीव गौतमचा, मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज.